नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे औद्योगिक आयक्रमात यूट्यूब चॅनल म्हणते तर सध्या कापसाला जवळपास आठ हजार पाचशे तर आठ हजार सातशे रुपये दर मिळतोय मागील तीन दिवसापासून कापूस बाजारभाव कमी झाल्याने दिसून येत आहे आज वर्धा जिल्ह्यातील इगन घाट बाजार समितीमध्ये आठ हजार दर मिळाला तर हिगनघाट बाजार समितीत नऊशे पासष्ट क्विंटल कापसाची आवक झाली सध्या कापसाचे बाजारभाव काय चालू आहे ते आपले काही निवडक शेतकऱ्यांनी कमेंट टाकलेले आहे ते आज आपण बघणार आहे त्या अगोदर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला कापसाचे बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल लगेच या चॅनलला लाईक सबस्क्राईब ला आणि बिल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्याकडील कापसाचे बाजारभाव कमेंटमध्ये सांगून तुम्ही जिंकू शकता या दोन्हीपैकी कोणती वस्तू चला तर मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव आपण शेतकऱ्यांना यांनी सांगितलेले आहे ते आजच्या आपल्या स्क्रीन वरती आपण बघणार आहे तर पहिले जे आपले शेतकरी आहे ते आहे फताले सर कांड्यारी फाट बदनापूर जालना मध्ये पाव सांगितला यांनी आठ हजार सहाशे पन्नास रुपये बदनापूरमध्ये तर धन्यवाद सर असेच कापसाचे बाजारभाव कमेंटमध्ये सांगत चालला याच्यानंतर आहे हेकम शेख सिल्लोडमध्ये आठ हजार पाचशे रुपये कापसाचे बाजारभाव यांनी सांगितलेला आहे तर याच्यानंतर आहे प्रमोद मालपुरे चाळीसगावमध्ये आठ हजार पाचशे रुपये कापसाचा बाजारभाव यांनी सांगितलेला आहे तर यानंतरचे जे शेतकरी आहे ते आहे गंगाधर पाटील राजपुरे किनगाव चोपली येथे कापूस बाजारभाव सांगितला आठ हजार दोनशे रुपये तर यानंतरचे शेतकरी आहे आपले शेती समृद्धी वैजापूरमध्ये साडेआठ हजार रुपये कापसाचा बाजारभाव यांनी सांगितलेला आहे यानंतर आहे शरद वी पाटील जळगावमध्ये सात हजार आठशे रुपये कापसाचा बाजारभाव असा आलेला आहे यानंतर आहे दिगंबर चव्हाण हिमायतनगरमध्ये जिल्हा नांदेड आठ हजार सहाशे रुपये कापसाचा बाजारभाव असा सांगितलेला आहे यानंतर आहे संजय गवळी जिल्हा जालना तालुका भोकरदन वाल सांगी आठ हजार रुपये कापसाला बाजारभाव यांनी सांगितलेला आहे यानंतर आहे सूरज राठोड किनवटमध्ये आठ हजार शंभर रुपये कापसाचा बाजारभाव यांनी सांगितलेला आहे तर प्रकारे आजचे कापूस बाजारभाव काही निवडक शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट त्यांचे कापूस बाजारभाव कमेंटमध्ये सांगितलेलं आहे ते आपण आपल्या आपल्यास व्हिडिओवरती घेतलेलं आहे तुम्ही पण आता असेच आपल्याकडे कापसाचे बाजारभाव कमेंटमध्ये सांगून तुम्ही जिंकू शकता या दोन्हीपैकी कोणती वस्तू चला तर लगेच आपल्याकडचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये टाका तर भेटी पुन्हा अशा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद